नमस्कार साधना न्यूज मराठी बातमीपत्रामध्ये मी सुषमा जाधव आपलं मनपूर्वक स्वागत करते. नजर टाकूयात महाराष्ट्र भरातल्या ठळक घडामोडींवर. वाशिमच्या कारंजा तालुक्यातील वापटी कुपटी येथील युवा शेतकरी रितेश पांढर यांनी आपल्या 1.5 एकर शेतात कांदा या पिकाची लागवड केली, मात्र कांदा विक्री करिता आला असता कांद्याच्या बाजारभावात कमालीची घसरण आल्यानं कांदा 2 ते 4 रुपये किलो दरानं व्यापारी वर्गाकडून मागणी होत असल्यानं शेतकरी आता संतापलेत. त्यामुळे शेतात असलेला काही कांदा जाळून टाकला तर काही शेळ्या आणि गुरांना टाकण्यात आलाय. यापुढे कधीच कांदा न पेरण्याची खंत शेतकऱ्यांनी व्यक्तही केली आहे. सरकारनं शेतकऱ्यांचा अंत न पाहता कांदा उत्पादक शेतकऱ्यांना कांद्याला हमी भाव आणि आर्थिक मदत देण्याची मागणी आता शेतकरी वर्गातून होत आहे. साधना न्यूज मराठीसाठी सुरेश गिरी, वाशिम.